निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन. नमस्कार, मी विजय ठोंबरे, आपण पाहत आहात वज्रधारी न्यूज. साळशिंगेच्या महिलेसोबत अहमदाबाद वरून आलेला अजून एक कोरोना पॉझिटिव्ह. मोदींच्या अहमदाबादचा प्रसाद खानापूर तालुक्याची डोकेदुखी ठरणार का? खानापूर तालुक्यातील साळशिंगे येथील कोरोनाबाधित महिलेसोबत अहमदाबाद वरून आलेला अजून एक कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. दिनांक 4 मे रोजी मिनी बसमधून 17 लोक आले होते. यात तासगाव तालुक्यातील गव्हाण, कडेगाव तालुक्यातील भिकवडी खुर्द, माण तालुक्यातील विरळी आणि खानापूर तालुक्यातील साळशिंगे येथील 17 लोक सदर गाडीतून गावी आले होते. या गाडीतून आलेल्या प्रवाशांपैकी साळशिंगे येथील महिला कोरोनाबाधित असल्याचे समोर आल्यावर तिच्यासोबत आलेले सर्व प्रवासी त्या त्या ठिकाणी संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यातल्याच माण तालुक्यातील विरळी येथील एकाचा काल रात्री उशिरा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. अहमदाबादवरून आलेल्या गाडीतला दुसरा रुग्ण पॉझिटिव्ह निघाल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मोदींच्या अहमदाबादचा प्रसाद खानापूर तालुक्याची डोकेदुखी ठरणार का असा प्रश्न पडतो आहे. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. कोकणी निसर्गाचा आणि जेवणाचा मनमुराद आनंद देणारे सांगली जिल्ह्यातील एकमेव ठिकाण हॉटेल कोकण कडा. आमची स्पेशालिटी मासे, प्रॉन्स, व्हेज, नॉनव्हेज मधील विविध डिशेस, अस्सल मालवणी मटन, चिकन, चायनीज, तंदूर, कबाबसह अनेक डिशेस उपलब्ध. आमची वैशिष्ट्ये वाढदिवस सेलिब्रेशन, साखरपुडा, बारसे अशा शुभ कार्यांबरोबरच महिलांच्या भिशी, स्कूल कॉलेज गेट टुगेदर, व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल, प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंग, लहान मुलांसाठी प्ले झोन, फोटो सेल्फी घेण्यास मोहित करणारे स्थळ म्हणजेच हॉटेल कोकणकडा. आमचा पत्ता मॉडर्न हायस्कूल शेजारी विटा.